यशोधरा नगर परिसरात राहणारी 10 वर्षीय मुलगी आठवडी बाजारात कपडे विकण्याचे काम करत होती. आरोपी युवक कस्टमर बनून आला व पैसे देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. तिला दिवसभर शहरात फिरवले आणि शहराबाहेर जाण्याच्या तयारीत असताना सकरदरा पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्या युवकांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून मुलीची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. बुधवार दुपारपासून सुरू असलेल्या अपहरण नाट्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. मात्र शेवटी पोलिसांच्या सापळ्याला यश आल्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. यशोधरा नगरात राहणाऱ्या मजूर दाम्पत्यांची 10 वर्षीय मुलगी कळमण्यातील गुलमोहर नगरात भरणाऱ्या आठवडी बाजारात गेली होती. दुपारी 1 वाजताच्या सुमारास दारुड्या युवकाने तिला पैसे देण्याच्या बहाण्याने त्याने मुलीला दुचाकीवर बसवले आणि तेथून अपहरण केले. त्याने काही तासापर्यंत शहरात तिला फिरवलं. दरम्यान मुलीचे अपहरण झाल्याची माहिती समोर आली. सुरेंद्र पराये 29 वर्ष व मनोहर रामराव मालखेडे वय 53 वर्ष दोन्ही राहणार अजनी असे आरोपींचे नाव असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. कल दिनांक 27/3/24 आमके 18 बजे की घटना है. उसमें 10 साल की लड़की गुलमोहर मार्केट में कपड़े बेचती थी. बेचने के दौरान जो कस्टमर है वही आरोपी था. वो उसको कपड़े पैसे देने के बहाने उठा के लेकर गया था. ये घटना की जानकारी मिलते ही थाने के सभी पुलिस डीबी टीम सभी अधिकारी माननीय पुलिस आयुक्त साहब उनके आदेश और निर्देशानुसार सभी लोग हम स्पॉट पे पहुँचे और उसके बाद उस एरिया में छानबीन शुरू की. लगभग 2 घंटे के बाद हमें आरोपी की तलाश मिली. वो मिल गए आरोपी, उसको हमने पकड़ लिया है. 2 आरोपी मिले हैं उसमें और दोनों अभी हमारे कैद में हैं.